नेटवर्क। महानगर पालिका वार्ड क्रमांक 32 मध्ये गेल्या कित्येक वर्षापासून पाण्याचा त्रासाकरिता लोक वारंवार महानगरपालिका तथा स्थानिक नगरसेविका यांच्याशी संपर्कामध्ये होते। मग स्थानिक नगरसेविका गीता भंडारी तथा माजी नगरसेवक अजितदादा भंडारी यांनी पाठपुरावा करून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून पाण्याचे टंचाईच्याबद्दल वारंवार तक्रार करत होते। याच्याबद्दल महानगरपालिकेला व तथा महापौरांशी संपर्क करून पाण्याच्या टंचाईच्या संदर्भामध्ये जनकल्याण नगर या ठिकाणी सुधाकर भाऊ सुर्वे यांच्या हस्ते पाण्याच्या नवीन पाईपलाईनचे उद्घाटन समारोह संपन्न झाला। बघूया बिग न्यूज मराठीची खास रिपोर्ट। आमच्या या विभागाच्या लाडक्या लोकप्रिय नगरसेविका सौभाग्यवती गीता भंडारी यांच्या अथक प्रयत्नाने या संपूर्ण भागातल्या लोकांना जो पाण्याचा तुटवडा भासत होता त्याच्यावर उपाययोजने त्यांना अभ्यास करून वरच्या संपूर्ण महापौरापासून अतिरिक्त आयुक्तापासून सर्वांची गाठी भेटी घेऊन हायड्रॉलिक इंजिनियरला भेटून ही लाईन पास करून घेतली। ही पास करून घेतल्यामुळे संपूर्ण ह्या लोकांच्या जनकल्याणनगरच्या वसाहतीचा पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी सुटलेला आहे आणि त्यासाठी आज हे त्या कामाचं उद्घाटन आमच्या हस्ते झालेलं आहे आणि माझे सर्व सहकारी त्या ठिकाणी उपस्थित होते। माझे विधानसभा संघटक अनिल बोपी, माजी नगरसेवक अजित भंडारी, संदीप कोळी, विकास दसपुते, आमच्या महिला विभाग संघटिका ह्या सर्व गीता भंडारी नगरसेविका झाल्यापासून त्या भागामध्ये घरोघरी जाऊन काम करते। लोकांच्या समस्या ऐकतात, लोकांना काय पाहिजे काय नको आहे त्याचा संपूर्ण अभ्यास करून त्यांना योग्य ती मदत करते। आता कोविडसारख्या काळामध्ये आमच्या एका अशी ज्येष्ठ कार्यकर्त्याने सांगितलं, हे लोक कुठे होते, आम्ही कोणाचं नाव घेत नाही, फक्त दुसऱ्याने काम केलं की बोर्ड लावायचं। एक साधी गोष्ट कळत नाही की ज्या पद्धतीने महानगरपालिकेच्या अखेरीत येणारे प्रश्न स्थानिक नगरसेवकच सोडू शकतात, अन्य कोणी त्याला मदत करत नाही किंवा कुठलेही प्रश्न त्याच्यामध्ये हात लावत नाहीत आणि म्हणून त्यांच्या अथक प्रयत्नाने जे काम झालं आहे ते शिवसेनेच्या माध्यमातून झालं आहे। म्हणून काही लोकांना ते जरा वेगळ्या प्रकारचं राजकारण करायचं बघतायत, परंतु जनता तेवढी सज्ञ आहे। हा भागातले एकदम उच्चभ्रू लोक आहेत, त्यांना सर्व माहिती आहे, नगरसेविकेच्या माध्यमातूनच कामं झालेली आहेत आणि ती कामं सातत्याने गीता भांडेरी करतायत, अजित भांडेरी करतायत, हे आमचे संदीप कोळी दमानी आहे, सर्व लोक सातत्याने ह्या संपूर्ण जनकल्याण नगरच्या लोकांची सेवा करत असतात। आता कोरोनाच्या काळामध्ये गेले 8 महिने सातत्याने प्रत्येक भागामध्ये जे जे गरजवंत आहेत त्यांना मदत केलेली आहेच, त्याच्या व्यतिरिक्त लोकांचं आरोग्य अबाधित राहावं, कुठल्या प्रकारचा कोरोनाचा त्रास होऊ नये म्हणून त्यांच्या घरी जाऊन जनगणना करून त्यांच्या घरी जाऊन संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आणि आमच्या शिवसैनिकांना घेऊन त्यांनी संपूर्ण आरोग्याची तपासणी केली, त्यांना मदत केली। सातत्याने हे संपूर्ण काम चालू असल्यामुळे अशा प्रकारचा काही लोक अपप्रचार करायचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणून हे संपूर्ण लोक सुज्ञ आहेत, त्यांना माहिती आहे की त्या भंडारीनेच काम केलेलं आहे, शिवसेनेचा झेंडा इथे पडकलेला आहे। याच्यापूर्वीसुद्धा इथे अजित भंडारी नगरसेवक होते, त्यांनी खेळायची मैदानं केली, स्ट्रीट लाईट दिली, हे समोर चौकी उभारली ती दिली, संपूर्ण चांगली विधायक कामं केलेली आहेत, जनतेला माहिती आहेत आणि म्हणून परत ते निवडून येतात आणि अशा प्रकारचं सर्व कामाचं चांगल्या प्रकारचं काम चाललं हे भागवत नाही, म्हणून काही लोक अपप्रचार करायचा प्रयत्न करत आहेत, त्या सुज्ञ नागरिक त्यांना उत्तर देतील। माझं कुटुंब माझी जबाबदारी हा जो स्लोगन आहे किती कारगर साबित होणार आहे? आता 15 सप्टेंबरपासून 12 ऑक्टोबरपर्यंत हा कार्यक्रम चालू झालेला आहे। त्या कार्यक्रमासाठी स्वतः गीता भंडारी, त्यांचे शाखाप्रमुख, त्यांचे सर्व कार्यकर्ते घरोघरी जाऊन लोकांची थर्मल तपासणी, आरोग्य तपासणी आणि तिसरा राऊंड आहे, त्यावेळेला स्वतः घरोघरी जाऊन त्या लोकांनी ती कामं केलेली आहेत आणि त्यामुळे लोकांना माहिती आहे कोण काम करतं ते। आता या कोविडच्या काळामध्ये लोकांना सर्व लोकांना जे गरजवंत आहे ज्या ज्या वस्तू आहेत त्या मोफत दिलेल्याच आहेत, त्याच्या व्यतिरिक्त आरोग्य तपासणी करून त्यांना योग्य त्या ठिकाणी मार्गदर्शन करून योग्य त्या हॉस्पिटलला योग्य त्या ठिकाणी उपचार करण्यासाठी पाठवलेलं आहे। त्यामुळे गीता भंडारी, शिवसेना, अजित भंडारी यांचा गवगव या भागात झालेला आहे तो काही लोकांना पाहत नाही। विभाग 2 मध्ये शिवसैनिकांना काय संदेश देणार आहे? माझी जबाबदारी, माझं कुटुंब माझी जबाबदारीसाठी किती प्रचार करायला पाहिजे? माझं कुटुंब माझी जबाबदारी शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, या विभागाचे पालकमंत्री
आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे आणि आदरणीय आदित्य साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनातून आणि यांच्या आशीर्वादाने या संपूर्ण भागामध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी हे काम आम्ही करीत आहोत आणि त्यासाठी जनतेने आम्हाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे. 90% आमचं या भागामध्ये काम पूर्ण झालेलं आहे. तुम्हाला सांगायचं झालं तर इथे जनकल्याण नगरमध्ये बऱ्याच वर्षापासून पाण्याचा तुटवडा आहे. जी पूर्वी पाण्याची पाईपलाईन पडली होती ती तशीच्या तशी होती, परंतु या जनकल्याणमध्ये बऱ्याचशा सोसायट्या नवीन निर्माण झाल्यात. त्याच्यामध्ये सोनाटा आहे, ते सिलिकॉन आहे, डॉल्फिन आहे, प्लस ते आपलं मरीन आहे, ह्या मरीन इन्क्लूड आहेत. अशा बऱ्याचशा प्रमाणामध्ये या बिल्डिंगी निर्माण झाल्या आणि जी पूर्वी पाण्याची लाईन होती त्याच प्रकारे होती, छोटी होती. परंतु आता नंतर एवढ्या लोकांना मुबलक पाणी हा बऱ्याच वर्षापासून मिळत नव्हता, म्हणून मी आणि आता आपल्या नगरसेविका गीता भंडारी आम्ही स्वतः जाऊन येथे पाण्याची व्यथा आम्ही एची म्हणजे हायड्रॉलिक इंजिनियर यांना आम्ही सांगितली आणि त्याप्रमाणे ह्या गेल्या 3 वर्षापासून याचं काम सुरू होतं. जरी गीता भंडारी हिने चार्ज नगरसेविकेचा गेल्या वर्षी घेतला असला तरी मी माजी नगरसेवक म्हणून सातत्याने पाठपुरावा करत होतो. त्या मानाने आजच्या ह्या वर्षी हा जवळजवळ इथे 3 ते 4.5 कोटीचा फंड पास होऊन आपल्याला इथे पाण्याच्या लाईनची ही प्रोसिजर पूर्ण झालेली आहे. याचे पुढचं काय क्रम आहे, काय कोणतं निवारण करायची इच्छा आहे? आता तर सध्या पाण्याकडेच आपण लोकांचं घर हे बघतोय, कारण की पाणी हा अत्यावश्यक विषय असून पाणी मुबलक भेटला पाहिजे, म्हणून 12 इंचाची आज आपण भूमिपूजन करून आजच्या आज याचं काम सुरू केलेलं आहे. ह्याच्या पुढे देखील चांगले रस्ते इथे लोकांना भेटावं आणि नाले, कारण की आपल्याला माहीत आहे मुंबई महानगरपालिकेच्या नकाशावर जनकल्याण नगर हा फ्लड म्हणजे डेंजर झोनमध्ये आहे. इथे फ्लडिंग होतेच होते, परंतु गेल्या वर्षी आम्ही बऱ्याच प्रकारे नाले निर्माण केल्यामुळे यावर्षी तो प्रश्न मिटलेला आहे. ह्याच्यापुढे देखील गंभीर दखल घेऊन आणखीन लोकांना किती चांगल्या सुविधा देता येईल महानगरपालिकेच्या वतीने ते काम करायचं आम्ही गीता भंडारी सर्व आम्ही मिळून आम्ही हे सर्व काम करणार आहोत. जनकल्याण, बफेरा नगर, दिव्या पार्क, भूमी पार्क, न्यू म्हाडा, ओल्ड म्हाडा, खारोडी गावठण, बफेरा नगर या सगळ्या भागामध्ये थोडा पाण्याचा प्रॉब्लेम होता. त्याच्यामुळे मी मुंबई महानगरपालिकेतर्फे मोठी व्यासाची जलवाहिनी टाकण्याचं काम पाठपुराव्याच्या ह्याच्याने करून घेतलेलं आहे आणि आज त्याचा शुभारंभ करण्यात आलेला आहे आणि आजपासून कंटिन्यू नॉनस्टॉप हे काम चालू राहणार आहे आणि लवकरच जनकल्याणच्या सर्व रहिवाशांना पाण्याचा मुबलक पुरवठा होईल आणि खरोखरच त्यांना या त्रासापासून ते मुक्त होतील. विभागाचे युवापूर्व आलेले त्यांच्या हस्ते हे कार्यक्रम झाले, त्यांना कशा प्रकारे धन्यवाद करणार? आमच्या विभाग क्रमांक 2 लाडके विभाग प्रमुख सन्माननीय श्री सुधाकर सुर्वेजी, त्यांना मी सकाळी कालच रात्री फोन केला. त्यांनी अगदी वेळात वेळ काढून इथे उद्घाटनासाठी आले आणि त्यांच्या हस्ते उद्घाटन केलं गेलं. त्याप्रसंगी आमचे उपविभाग प्रमुख श्री अजित भंडारी, शाखा प्रमुख संदीप खोळी, तसेच आमचे विधान मालाड पश्चिमचे विधानसभा संघटक अनिल भोपी, युवा सेनेचे समन्वयक प्रदीप खेडेकर आणि दशपुते आणि सर्वच शिवसेनेचे कार्यकर्ते, माझ्या सहकारी महिला शाखा संघटक गीता दमानिया आणि सर्व उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, शिवसैनिक जुने नवीन सर्वांनी मिळून हा कार्यक्रम सक्सेस केलेला आहे आणि खरोखरच या सर्व जलवाहिनीचं काम टाकण्यात येणार आहे.
सर्वांना पाण्यापासून सुटका होईल, पाणी मिळेल त्यांना चांगलं मुबलक, ही आशा बांधते मी. याची पुढची योजना काय आहे, आणखी काय निवडणूक करायची इच्छा आहे? आणखी मुंबई महानगरपालिकेच्या तर्फे जी काय कामं येत असतील त्याचा सर्वांचा पाठपुरावा करून मी करायचा प्रयत्न करेन, कारण मी शिवसेना पक्षामध्ये 20 वर्षापासून काम केलेलं आहे, ग्राउंड लेवलला काम केलेलं आहे, आणि पाठपुरावा करून जी काय कामं असतील ती जास्तीत जास्त कामं करण्याचा प्रयत्न करीन, एवढंच बोलते.